पुण्यातील टेकड्यांवरती राडारोडा टाकला जात आहे याच्या निषेधार्थ पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरातील रहिवासी आक्रमक झालेले आहेत. राडारोडा टाकणाऱ्या गाड्या त्यांनी अडवलेल्या आहेत. काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठे ट्रक आहेत, डंपर आहेत, ते पूर्ण अडवलेले आहेत. कुठलीही परवानगी नसताना राडारोडा या ठिकाणी टाकला जातोय. काही रहिवासी आपल्याबरोबर आहेत, आपण जाणून घेणार आहोत काय सगळं प्रकरण सुरू आहे. इथे नक्कीच कचरा घाणेरडा टाकले घाणेरडा टाक कचरा टाकला जात असणार, कारण संध्याकाळच्या वेळी इतकी घाणेरडी वास येत असतो संबंध आमच्या बाजूला. असा कधीच आला नाही. इतके दिवस आम्ही स्वच्छ हवेचं हे घेतोय, तो आम्हाला आता मिळत नाही आहे. राडारोडा कोण टाकतोय? राडारोडा म्हणजे हे जे ट्रकवाले आहेत ना ते घेऊन येतात. ते आम्ही बरेचदा ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यांच्याबद्दल, पण आम्हाला काही नक्की आता हे पुरावा केला यांनी तेव्हा, रक्षितांनी पुरावा केला तेव्हा कळलं की हे वर जात आहेत ते कचरा आणखीन बलवा सबर निघालेला बाहेरून कचरा सगळं येतोय. आणि जेव्हा आम्हाला वास यायला लागला, आमची सबंध नेचर आहे इकडे, हे स्मृतीपन जे आहे ना किर्लोस्करांनी सुरू केलेलं आहे इथपासून सुरू होतं, आणि असं कधीच वाटलं नाही आम्हाला की आम्ही शुद्ध हवेत राहतोय असंच वाटत होतं. पण इतक्यात इतका वास येतो, एक संध्याकाळी ऊन पडून गेलं ना की भयंकर घाण वास येतो. गाड्या आणवण्याचा प्रयत्न केला, काय बोललं जातं? सुरुवातीला काय झालं की आम्ही बऱ्याचशा लोकांना कॉन्टॅक्ट केलं. पुढे येऊ का? सुरुवातीला आम्ही खूप लोकांना कॉन्टॅक्ट केलं की ह्या गाड्या थांबवा म्हणून. काही लोकांनी सुरुवातीला थांबवल्या पण, पण पुन्हा 3-3 महिन्यांनी या सुरू होतात. तर त्याचे फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले कॉर्पोरेशनकडे. आम्ही श्रेयस मी आम्ही दोघांनी कंप्लेंट केली. कॉर्पोरेशनची लोकं आली, त्यांनी फाईन मारला यांना. तरी फाईन देऊन सुद्धा हे सुरू करत होते, आणि ते असं दाखवत होते, गुंडागर्दी करत होते, आणि म्हणाले की आम्ही पैसे दिलेत ना मग आम्हाला गाड्या पुढे जायला देऊ देत. कसं प्रकरण समोर आलं काय मग? मला या ताईंनी फोन केला सकाळी की असं असं डहाणूकर टेकडीवरती कचरा टाकला जातोय, खूप जास्त प्रमाणात गाड्या वगैरे येत आहेत. मी ताईंना म्हणलं ताई मला व्हिडिओ पाठवा, तर तो व्हिडिओ बघितला तो प्रकार एवढा भयंकर होता की कमीत कमी मला 10-15 गाड्या जाताना एक दिसला. वरती बघितलं तुम्ही खूप जास्त प्रमाणात राडा टाकलेला आहे, पण यांना कॉर्पोरेशनची परमिशन आहे का? बरं, आत्ता मी एका ट्रकवाल्याला विचारलं कुठनं आणला राडा, तर ते म्हणले आम्ही डेक्कनवरनं आणले. पण डेक्कनवरनं राडा इथं टेकडीवर टाकायचा काही संबंध? महानगरपालिकेचं दुर्लक्ष होतं. महानगरपालिका खरेदी केली का यांनी? तर माझं एवढंच असं म्हणणं आहे, जो कोणी हे राड्यारोड्यामध्ये सामील असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. आणि कडक शब्दामध्ये मी सांगतो की असा जर प्रकार आम्हाला इथं पुढे दिसला तर आम्ही आणखी घेऊन थांबू इथं. नक्की काय त्रास होतो? त्रास म्हणजे सतत आवाज, सतत धूळ. हा त्रास बाजूला ठेवला तरीसुद्धा म्हणजे हे सगळं बेकायदेशीर आहे. एकतर ह्याचे काही निकष आहेत, काही नियम असतात राडारोडा कसा टाकायचा, आणि बेदरकारपणा इतका की म्हणजे मनपानी फाईन लावला तर फाईन भरून सुद्धा ते चालू ठेवायचं. म्हणजे महानगरपालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतं याच्यात दिसूनच येत आहे, कारण रीतसर तक्रार दाखल केली आमच्या गरांडे मॅडमने, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. नक्की तक्रार करूनही उपयोग झालेला नाही. आपण बघू शकतो की मोठा राडारोडा जो आहे तो या ठिकाणी आणला जातो, मात्र रहिवाशांनी गाड्या अडवल्यानंतर राडारोडा असणारे डंपर जे आहेत ते पुढच्या बाजूला नेले जात आहेत, आणि मोठी लाईन या गाड्यांची या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. त्यामुळं स्थानिक आणि जे कोणी अधिकारी असतील किंवा जे कोणी या राडारोडा टाकत असेल त्यांना पाठीशी घालत असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी आता होतीये. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, सागरावर, जी24 तास, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे